नमस्कार मी सुरभी पाटील विकास समाचार मध्ये आपलं स्वागत रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने उपनगरीय क्षेत्रातील लोकल मध्ये गर्दी वाढली आहे हे पाहता उपनगरीय सेवा पूर्ववत कराव्यात तसेच शटल व पॅसेंजर रेल्वे पूर्ववत करण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली जाते कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास खुला करण्यात आला एकीकडे लसीकरण झपाट्याने पूर्ण होत असताना दुसरीकडे राज्य परिवहन मंडळाच्या संपामुळे रेल्वे सेवेवरील ताण वाढला आहे अनेक कंपन्या कार्यालये पूर्ववत होण्याच्या मार्गावर असून उपनगरीय क्षेत्रातील रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढत आहे लांब पल्ल्यांच्या रेल्वेना सध्या विशेष गाड्यांचा दर्जा देऊन चालवण्यात येत असल्याने त्यामध्ये सर्वसामान्य प्रवासी प्रवास करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते त्यामुळे उपलब्ध असलेल्या उपनगरीय सेवांमध्ये प्रवास करणे नागरिकांना अनिवार्य ठरत आहे पश्चिम रेल्वेने डहाणू रोड येथून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी विरारकडे सुटणारी उपनगरीय सेवा बंद करून त्या सेवेला पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांनी डहाणू चर्चगेट लोकलमध्ये रूपांतर केलंय पहाटेची रेल्वेगाडी ही पहिल्या पाळीत कामावर जाणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असली तरीही नेमक्या गर्दीच्या वेळेला एक उपनगरीय सेवा कमी झाल्याने त्यापाठोपाठ असणाऱ्या डहाणू चर्चगेट सेवेवरील भार वाढलाय त्यामुळे डहाणू ते वैतरणादरम्यानच्या प्रवाशांना विरार व वसई येथे उतरणे कठीण होत असून त्याचे रूपांतर प्रवाशांमधील भांडणतंट्यांमध्ये होताना दिसून येते विशेष म्हणजे या उपनगरीय सेवेच्या जागी पश्चिम रेल्वेने हमसफर रेल्वे त्याच वेळेत सुरू केल्याने जुन्या वेळेत नव्याने उपनगरीय सेवा सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले उपनगरीय सेवेबरोबरच वांद्रे टर्मिनस ते वापी विरार सुरत व मुंबई अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाड्या अजूनही बंद ठेवल्यामुळे त्याचा ताण उपनगरीय सेवेवर पडत आहे रेल्वेमधील वाढती गर्दी पाहता पश्चिम रेल्वेने सर्व उपनगरीय सेवा तसेच पॅसेंजर स शटल सेवा पूर्ववत कराव्यात अशी मागणी प्रवासी तसेच प्रवासी संघटनेकडून केली जाते पहाविकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा